चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह चांभारवाडी जनार्दन नगर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनी बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जलमला गुणातीत एका जयाचे निनामे चुकी जन्म व्यथा नमस्कार माझा तया एकनाथ शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहो गुण दोष झालो दास पायाचा निजानंद रूपी जरी घे समाधी जनांची निवारी पर्यादी व्याधी शिव ब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार हा स्वामी विश्वास गुरुला पुष्पांजली हे तुम्हार पितो विश्वास नंद सदया तव पदी वंदन करण्या स्फूर्ती द्यावी या हृदया दीनदयाळा अमिल करे शरण तुम्हालो भक्ति प्रेमी पुष्पांजलि वाहन्यासी सजलो पुष्पांजलि तुम्हार पितो विश्वास नंद सदया तव पदे वंदन करण्या स्फूर्ति द्यावी या हृदया पंढरीचा देव रामा सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाचा चालन पोषण करणारा नियंत जगाचा मालक अकारण करुणावरून आले पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा यांचे आवडते लढीवाळ भक्त देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचे आवडते लढीवाळ पट्ट शिष्य निळोबाराय महाराजांचा जीवनाची सार्थकता करून देणारा अभंग सेवे करता उपस्थित आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपलं जीवन सार्थक कशाने होईल महाराज म्हणतात वाचेनी नाव घेतलं ऐका माझ्याकडे लक्ष द्या भगवंताची भक्ती श्रवण केली की माणसाचा काळ सार्थक होतो अजून कशाने होतो विठ्ठलाचे पाय चित्तामध्ये धारण केले की माणसाचा काळ सार्थक होतो अजून कशाने होतो कंठामध्ये विठ्ठल धारण केला मनामध्ये विठ्ठल धारण केला की माणसाचा काळ सार्थक होतो अजून कशाने होतो असे वादक पाहिले असे गायक पाहिले कीर्तनकार जरा बरे पाहिले
की माणसाचा काळ सार्थक होतो. बर, अजून कशाने होतो? या समारंभामध्ये आल्याच्या नंतर दंभ नावाचा षडविकारातला एक विकार काढून टाकला की माणसाचा काळ सार्थक होतो. अजून कशाने होतो? हातामध्ये माळ यावी आणि रामकृष्ण हरीचा जय घोष व्हावा, माळ जपता जपता माणसाला समाधी लागावी, त्या माणसाचा काळ सार्थक होतो. विठ्ठल अभंगाचा सरळशा भावार्थ तुमच्या समोर मांडला. अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी अल्पशा परिहार देणं नितांतने अत्यंत गरजेचं आहे. सालाबाद प्रामाणी ह्याही वर्षी गेल्या 50 वर्षापासून चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा, 50 वर्ष असं म्हणलं मी, त्याचं कारण जुना आहे ना, जुनाट जो घाटीची नाणी. मी महाराज 50 वर्ष सप्तेन काय केलं, सप्तेन काय केलं, अहो एकटाळ करी नाचायला लावला सप्तेने, अजून काय करायला पाहिजे असं महाराज आज एक कीर्तनामध्ये अजून 50 वर्षाचा आनंद काय आहे त्यांना विचारा, त्यांच्याकडे पाहून कळतो 50 वर्षात सप्तात आम्ही काय आनंद घेतला. तुम्ही सगळेजण जमलात, 50 वर्षामध्ये आम्ही काय आनंद घेतला तुम्ही सांगाल. 50 वर्षामध्ये काय आनंद नाम सप्ताचा मिळाला, तर इथपर्यंत आम्ही जगलोत हा 50 वर्षाचा आनंद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. उपस्थित सर्व महाराज मंडळी आहेत, ज्यांच्या निमंत्रणाने इथपर्यंत येण्याचा सुयोग मला प्राप्त झाला, माझे परम मित्र श्री हरिभक्तीपरायण आमचे विकास महाराज पाटील महाराजांनी मला फोन लावला आणि त्यांनी सांगितलं आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा तुमच्याकडे, तुमच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. उपस्थित सर्व महाराज मंडळी आहेत, ज्यांच्या आवाजामध्ये फार मोठी ताकद आहे. गेल्या अनेक दिवसापासून, 4-5 दिवसापासून तुम्ही ज्यांचं गायन ऐकताय, श्री हरिभक्तीपरायण माझे परम मित्र महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, पुढं ज्यांचं कीर्तन आहे, श्री हरिभक्तीपरायण आमचे श्याम महाराज भवर आहेत, महाराजांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो. श्री हरिभक्तीपरायण महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, ज्यांच्या गाण्यामध्ये अतिशय मोठी ताकद आहे, श्री हरिभक्तीपरायण माझे परम मित्र आमचे ऋषिकेश महाराज वाल्लेकर आहे, महाराजांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो. श्री हरिभक्तीपरायण माझे परम मित्र महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, शिवचरित्राच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी वेड लावलं, ते श्री हरिभक्तीपरायण आमचे अभिषेक महाराज भाऊर आहेत, महाराजांच्या चरणावरती महाराजा माथा विनम्र करतो. मृदंगावरती उपस्थित जे मृदंग वाजवायला लागले की तो मृदंग आपल्या संगे बोलतोय की काय, याची अनुभूती आपल्याला प्राप्त होते. महाराष्ट्रभर मृदंगाच्या क्षेत्रामध्ये पठाडी आडनावाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं असे शत्रुघ्न महाराज पठाडी माझ्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत, हे माझं परम भाग्य आहे. कारण एवढे छोट्याशा कीर्तन करायला महाराज या ठिकाणी वाजवण्याकरता उपस्थित आहे, महाराजांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो. उपस्थित श्री हरिभक्तीपरायण माझे परम मित्र महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, ज्यांच्या हातामध्ये एवढी ताकद आहे की ज्यांनी मृदंग वाजवला की तो मृदंग आपल्या संगे बोलतोय की काय, याची अनुभूती प्राप्त होते. श्री हरिभक्तीपरायण आमचे गजानन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो. माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये मृदंगाच्या क्षेत्रामध्ये, ज्यांनी मृदंग वाजवला की तो मृदंग आपल्या संग बोलतोय की काय, याची अनुभूती आपल्याला प्राप्त होते. श्री हरिभक्तीपरायण माझे परम मित्र आमचे शंकर महाराज जांभळे या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो. आमचे रावती दादा आहेत, प्रदीप भाऊ आहेत, सर्वांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, माझे परम मित्र, आता सगळे मित्र कंपनी बरं का आमची, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, आळंदीला आम्ही सोबत होतो, श्री हरिभक्तीपरायणचे शंकर महाराज मडके आहेत, महाराजांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो. आमच्या अण्णांच्या संस्थेतले सर्व विद्यार्थी आहेत, त्यांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो. ही शूटिंग आता महाराष्ट्रभर जाणार आहे, माझं कीर्तन तुम्ही टाकलं की मला कीर्तन वाढणार आहेत, तुमच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो, सर्वांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो आणि माझ्या अभंग शिवेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल माणसाच्या जीवनामध्ये माणसाने जीवनात जगण्याकरता आपण या ठिकाणी आलो, आपण आपलं जीवन सार्थक करून मेलं पाहिजे. एक वाक्य बोलतो, तुम्ही जागे तोपर्यंत मी बोलणार आहे, तुम्ही झोपले की मी सोडून देणार आहे. तुम्ही जागे तोपर्यंत, तुम्हाला माझी भाषा कळते ना, माझी भाषा कळतीन तुम्हाला, आम्ही महाराष्ट्रातला आहे, मी काय पाकिस्तानातला थोडाच आहे, माझी भाषा कळतीन तुम्हाला, हो मनान जोरात कळते ना, हो ऐका. आता आपण जीवनात जगण्याकरता आलो, मला असं वाटतं आपलं जीवन सार्थक करून आपण मेलं पाहिजे, त्याच्याशिवाय माणसाने मरू नये, आणि तसा जर माणूस मेला तर माणूस मेला म्हणू नये. नाही कळली माझी भाषा तुम्हाला, कळलं उद्या कळलं, ऐका. हे बघा, कीर्तनामध्ये कीर्तनकारावर कीर्तन अवलंबून नाही, खाली बसणाऱ्यावर कीर्तन अवलंबून, मरेल चेहरे पुढे बसले असते.
काही मायासारखे पातळ बाबा आले असे दमट पाते दमट पातेत. मी म्हणलो काय काही तर तिकडे भेटत येत महाराज. मी काय चोपन वाऱ्या पंढरपूरच्या पठ्ठ्यान गेले म्हणलं. आणि तू काय मग मला बरासा नाही लोकांचं काही पण चेर कीर्तन करार कीर्तन अवलंबून नाही. खाली बसणार कीर्तन पडलं म्हणायचं पुढं बसणार आहे पाडलं म्हणायचं. कीर्तनाचेरे हसरे पाहिजे. जेवढं तुम्ही सुंदर स्माइल द्याल तेवढं कीर्तन चांगलं होईल. विठ्ठल विठ्ठल जीवन सार्थक झालं पाहिजे याच्याकरिता आपण कीर्तनाला आलो. अजून एक मुद्दा बोलतो जरा माझ्याकडे बारीक लक्ष द्या. अजून एक मुद्दा बोलतो जरा बारीक बोलताय का. आपलं जीवन सार्थक होईल ना होईल जरा बारीक ऐका सगळ्यांनी लक्ष देता माझ्याकडे. आपलं जीवन सार्थक होईल ना होईल आपलं जीवन निरर्थक होता कामा नाही. अजून एक वाक्य बोलतो. आपलं जीवन सार्थक होईल ना होईल पण आपलं जीवन निरर्थक होता कामा नये मग सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं जीवन निरर्थक झालं नाही पाहिजे. अजून एक वाक्य बोलतो हे कळलं नसेल अजून सोपं बोलतो ऐका. अजून जरा सोपं बोलतो. आपण काय खावं आपल्याला नाही कळलं तरी चालेल. ऐकताय तुम्ही पाठीमागच्या महिला ऐका आजीबाई ऐका माझ्या सख्या मावशा ऐका. आपलं जीवन आपण काय खातो आपल्याला नाही कळलं तरी चालेल. आपण काय खावं जीवनामध्ये आपल्याला नाही कळलं तरी चालेल पण त्याच्या आधी आपण काय खाऊ नये हे आपल्याला आधी कळलं पाहिजे. काय पाहावं आपल्या जीवनामध्ये नाही कळलं तरी चालेल पण काय पाहू नये त्याच्या आधी कळलं पाहिजे. कोणाला बोलावं काय बोलावं आपल्या जीवनामध्ये नाही कळलं तरी चालेल पण कोणाला काही बोलू नये जीवनामध्ये कळलं पाहिजे. अजून एक वाक्य बोलू जरा तुम्ही सगळे ऐकताय म्हणून बोलतो. अजून एक वाक्य बोलतो. आपण कोणाला मतदान करावं आपल्याला नाही कळलं तरी चालेल. असं करू नका जरा. आपल्याला मतदानाचा अधिकार कधी येईल मला माहित नाही पण माय बापांनो कोणाला करावं या आधी त्याच्या आधी कळलं पाहिजे. विठ्ठल 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 जीवन सार्थक होईल ना होईल पण आपलं जीवन निरर्थक होता कामा नये. अजून जरा वाक्य बोलतो जरा अजून सोपं करून बोलतो. देवाला मानणं ऐका जरा बारी. देवाला मानणं हे जीवन सार्थक आहे आणि देवाला न मानणं हे जीवन निरर्थक आहे. आपण जर देवाला मानत असाल तर समजून टाकलं आपलं जीवन सार्थक आहे आणि आपण जर देवाला मानत नसू तर लक्षात घ्या आपलं जीवन निरर्थक आहे. आपण जीवन निरर्थकच्या वाटेने जगतोय. आपण देवाला मानलं पाहिजे. देवाला जर मान अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला. अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला ऐका ऐका. अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला. अर्जुन बोलतो देवा मी काय या जगामध्ये असे काही लोक आहेत की ते तुला मानत नाहीत. बरोबर आहे. असे लोक आहेत की ते तुला मानत नाहीत. नाही मानत. आपण पाहिले लोक मानत नाहीत. जगामध्ये असे काही लोक आहेत की ते देवाला मानत नाही. त्याच्यासाठी भगवंत बोलतात गीतेमध्ये अरे ते लोक असे आहेत की ते लोक मला मानत नाहीत. का मानत नाहीत भगवंता तुला. भगवंत सांगतात अवजानंती माम मुडा मानुषी तनुमान श्रीत परम भाव मजानंतो. भगवंत बोलतात अर्जुना ते लोक मूड आहेत. अवजानंती मा मूडा. मूड म्हणजे काय हो. मूड म्हणजे मूर्ख. ते तुला मानत नाहीत. बरं अजून एक कारण आहे देवा ते तुला लोक मानत नाहीत. का मानत नाहीत. गीता बोलते मी नाही गीता सांगते ते लोक मोग आहेत म्हणून. मोग मोघाशा मोघ करमानो मोघ ज्ञाना विचेतस. मोग आहेत. मोग म्हणजे काय हो. एखादा माणूस कीर्तनात मध्ये मध्ये बोलत असला ऐका. एखादा माणूस कीर्तनात मध्ये मध्ये बोलत असला आणि माझं त्याच्याकडे सारखं लक्ष जात असलं तर समोर बसलेले सद्ग्रस्त सांगतात महाराज त्याच्याकडे लक्ष देऊ नका आमच्या गावातला तो मोघाम माणूस आहे. काही आहे का मोघाम. नाही तसे काही मोघाम आहे त्याच्याकडे कुठं ध्यान द्या. महाराज तुकला आपलं चलू.